हाय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आवाजावरून तुम्हाला कळत असेल की तब्येत किती खराब आहे. खूप बरं नाही आहे. काल इंजेक्शन घेऊन आली, आज परत जायचं इंजेक्शन घ्यायला. आमची आजपासून शाळा सुरू, कालपासूनच सुरू झाली शाळा. पण शाळेतही गेलेली नाही आहे 2 दिवस झाले आणि अजून काही दिवस जाणारही नाही आहे. आणि आज आमच्या घरी येत आहेत पाहुणे. तर आर्याचे आजी आजोबा येत आहेत तिला न्यायला. ती आज तिच्या घरी जाणार आहे. तर त्याच्यासाठी सर्व तयारी चालू आहे. सकाळपासून कामं चालू आहेत, स्वयंपाक वगैरे त्यांच्यासाठी पाहुणचार करायचा आहे तर ते चालू आहे. तर पुरणपोळीचा बेत ठरलेला आहे. इकडे बघा, पाठीमागे आई आज खापरावरच्या पुरणपोळ्या टाकतायत. तर म्हटलं तुम्हाला दाखवते की आई कशा टाकतायत. हे बघा, इकडे टाकणं चालू आहे आईंचं. मी तुम्हाला जवळून दाखवते की आई कशा टाकतायत. तर हे बघा, ही आईंनी तयार केलेली आहे आणि आता ही दुसरी तयार करतायत आई. तर तुम्हाला दाखवते पूर्ण की कशी बनवतायत आई. बघा, हे बाकीच्या बनून रेडी आहेत. तर अशा टाकतायत आई पुरणपोळी. तुम्हालाही खापरावरची पुरणपोळी आवडते का कमेंट करून मला नक्की सांगा. तीर्था इथे बसली आहे. तीर्था कणिक खायचं काम करते. हाय कर बाबू. तीर्था हाय कर. हाय. तर हे बघा, आर्या झाली आहे रेडी तिच्या पप्पांच्या घरी जायला. आणि त्याचबरोबर तीर्था चालली आहे तिच्या मामाच्या घरी. तर आम्ही पण चाललोय त्यांच्यासोबत. अचानक प्लॅन झाला. एक लग्न आहे जळगावला तर तिकडे जायचंच होतं. मग आता यांच्यासोबतच आम्ही पण चाललोय. तर आर्या चालली आहे तिच्या पप्पाकडे आणि तीर्था चालली आहे तिच्या मामाकडे. तर चला भेटू आता तिथे गेल्यावर. तर मित्रांनो, आम्ही आलो आता घरी. आर्याला तिच्या घरी सोडलं आणि मग आता आम्ही आलोय तिकडे तीर्थाच्या मामाच्या घरी. तिचा मामा तर घरी नाहीये, पण तीर्था आता आजीकडनं लाड पुरवून घेते. बघा, त्यांना कोणालाच मी सांगितलेलं नव्हतं की आम्ही येणार आहोत. डायरेक्ट सरप्राईज दिलं घरी येऊन, त्याच्यामुळे त्यांना अतिच आनंद झालेला आहे. तीर्था आली तर तीर्थाच्या मैत्रिणी जमा झाल्यात लगेच आणि सगळ्या मिळून आता पकडा पकडी खेळतायत. आउट कर, आउट कर, पळ पळ पळ. तर मित्रांनो, इकडे मी ह्या बाजूला आली घराच्या. तर मागे इतका सुंदर सनसेट दिसतोय की खूप छान. ह्या कॅमेऱ्याने थोडा फ्लॅश येतोय त्याच्यामुळे तुम्हाला दिसत नाहीये.
मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते. इकडे बाजूला उतरलेच होते तर म्हटलं तुम्हाला दाखवते की पप्पांच्या बगीच्यामध्ये सध्या काय लावलेलं आहे. हे बघा, इकडे बाजूला घर आहे आणि घराच्याच बाजूला इकडे असं थोडंसं पप्पांनी गार्डनिंग एरिया केलेला आहे. हे बघा, इथे असं पप्पा गार्डनचं काही ना काही करत असतात, काही ना काही लावत असतात. तर तुम्हाला दाखवते की सध्या मध्ये काय काय लावलेलं आहे ते. हे बघा, हे अशा प्रकारचं पप्पांचं गार्डन आहे आणि इकडे हा गिलक्याचा वेल लावलेला आहे. गिलके पण लागलेत त्याला तुम्हाला दाखवते. हे बघा, हे एक गिलक आहे, हे पण इथे एक गिलक आहे, तिकडे आहे. त्याच्यानंतर इथे तुरीच्या शेंगा आलेल्या आहेत. म्हणजे पप्पांना गार्डनिंगचं खूप आवडतं, त्याच्यामुळे पप्पा काही ना काही लावतच असतात. हे बघा, इकडे पपईला पपई आली आहे. हे कसलं म्हटलं पप्पा तुम्ही? वावडिंग. वावडिंग म्हणून आहे, आयुर्वेदिक असतं पप्पा म्हटलेत. भजे पण बनवतात त्याचे. त्यानंतर इकडे पण हे वांग्याचं झाड आहे. वांगा आहे पप्पा आता नसेल आहे का? फुलं दिसत आहेत. हे बघा, मस्त काटेरी वांग आहे, छोटस वांग पण लागलंय. मिरच्या वालाला शेंगा आल्या आल्या वाटत ना. हे बघा, हा इथे लाल वाल आहे, लाल वालालाही मस्त शेंगा आल्यात. इकडे पण तुरीची झाड आहेत काही. हा, हे इकडे मोठं पपईचं झाड आहे, याला पण खूप पपई आल्यात, खाऊन झाल्यात त्यांच्या सगळ्या. आता इकडे पण हा लाल वाल पसरलेला आहे. हे बघा, खूप छान लागते याची भाजी. आणि इकडे पुदिना असेल ना, पुदिना लावलाय. त्याच्यानंतर इकडे मुळा आहे, कांद्याची पात आहे, पालक, कोथिंबीर. इकडे दाखवते तुम्हाला काय आहे. इथे मेथी दिसते आणि हरभरा लावलाय थोडासा. आणि इथे मुळा आहे, मला घरात मम्मीने मुळा दाखवला तर एकदम छान मुळा आलाय. हे बघा, किती छान आलाय मुळा, तुम्हाला दाखवते. हे बघा, अच्छा, हे इकडे नवीन आता वांगे आणि काय लावलंय? कोबी. कोबी येईल का तशी? हो का? तर असं लावलेलं आहे. आणि तिकडे अजून एक टमाट्याचं झाड दिसतंय छोटस मस्त, त्याला आपण छोटे छोटे हिरवे हिरवे टमाटे लागलेत. इकडे छान मस्त छोटेसे टमाटे लागलेत. कोथिंबीर लावलेली आहे कुठे कुठे. इकडे हरभरा आहे. पप्पांचं सतत काही ना काहीतरी काम चालूच असतं बगीच्यामध्ये. हे तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलंच असेल, हदग्याची फुलं. इकडे शेवग्याचंही झाड आहे, त्यालाही काही शेंगा आल्याय. आणि हे आहे हदग्याचं झाड, तेही खूप मोठं झालंय आता. तर असा आहे माझ्या पप्पांचा बगीचा. तीर्थाबांसोबत गंमत बघते. इतका असा बगीचा केलाय पप्पांनी. हा खाते ना, आलेत का? मस्त असतील ते घरचे, हायजेनिक, फ्रेश. हे बघा, घरची हायजेनिक तूर खा ना बेटा. नको, तू खा. हाय कर बाबू, हाय कर तीर्था, हाय कर इकडे, हाय कर. हाय, बाय बाय. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये एवढंच. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून मला सांगा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलेलं नसेल, तर चॅनलला सबस्क्राईबही करा. धन्यवाद, बाय.